कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार मात्र नाराज आहेत. विशेषतः राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांची नाराजी समोर आली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला ते उपस्थित राहणार नाहीत. वडेट्टीवार यांनी अजून पदभारही स्वीकारलेला नाही. वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण खातं देण्यात आलंय. खार जमीन विकास, भूकंप पुनर्वसन ही खातीही देण्यात आली आहेत. विरोधी पक्षनेतेपद भूषवलेल्या वडेट्टीवार यांना महत्वाचं खातं मिळण्याची अपेक्षा होती, मात्र महत्वाचं खातं त्यांना देण्यात आलेलं नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. खातेवाटप झाल्यापासून वडेट्टीवार मंत्रालयात फिरकलेलेच नाही. आज ते मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी मारणार आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपनं यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. काही मंत्री म्हणजे विजय वडेट्टीवार हे नाराज आहे, ते दोन दिवसापासून दिल्लीत आहे. असं आहे की आता विभाग मिळण्याबाबतीत आपल्याला हा कोणता मिळावा, तिथे निर्णय तर उच्च पातळीला होत असतात. ज्या विभागात मिळाला आहे त्याचं चांगलं काम करणं हे आमचं काम आहे, ते केलं पाहिजे. विरोधी पक्षनेता असल्यामुळे सेकंड आपण जसं मुख्यमंत्र्यांच्या नंतर विरोधी पक्षनेता असं सभागृहात असतं, त्या पद्धतीने त्यांना खातं दिलं नाही, त्यामुळं मला वाटतं त्यांच्यावर अन्याय झाला आहे. भारतीय जनता पक्षाचा सवाल आहे तर जर वडेट्टीवार साहेबासारखे नेते किंवा अजून या महाराष्ट्राचे दुसरे नेते भाजपमध्ये आले तर स्वागतच होणार आहे. भाजप त्यांना का नाही घेणार. जर चांगला कार्यकर्ता असेल, हाडामासाचा कार्यकर्ता असेल आणि वडेट्टीवार काम करणारे कार्यकर्ते आहे, त्यामुळं त्यांना न घेण्याला काय आहे. पक्षामध्ये सर्वांचं स्वागतच असतं.